श्री क्षेत्र गहिनाथगड ते पंढरपूर संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखीचं पहिलं रिंगण जमादारवाडी जामखेड येथे संत वामनभाऊ महाराजगड येथे शुक्रवारी दुपारी 3 वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झालंय. श्री क्षेत्र गहिनाथगडाचे मठाधिपती महंत हरिभक्त विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक 31 जून श्री क्षेत्र गहिनाथगड येथून संत वामनभाऊ महाराज यांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. गहिनाथगड, निवडुंगा, वाहली, सावरगाव, केकानवस्ती, वनवेवाडी, मातकुळी असा प्रवास करत शुक्रवारी जामवाडी येथे सकाळी दिंडी दाखल झाली. जामखेड शहरात आगमन होताच भक्तांनी दिंडीचं स्वागत केलंय. ठिकठिकाणी वारकऱ्यांना फळे, चहा, बिस्किटं, पाणी व्यवस्था केली होती. जामखेड शहरातील श्री विठ्ठल मंदिरात जामखेड वीटभट्टी संघटनेच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विजय महाराज बागडे, विजय गदादे, पंढरीनाथ महाराज राजगुरु, दीपक महाराज गायकवाड यांच्यासह शहरातील भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते. त्यानंतर जदयाळी वस्ती येथे भोजन घेऊन जमादारवाडी जामखेड येथील संत वामनभाऊ मंदिर येथे दुपारी दिंडीचं आगमन झालंय. तेथे मानाचा अभंग झाला आणि रिंगण सोहळा सुरू झाला. मंदिराच्या भव्य प्रांगणात मध्यभागी पालखी रथ उभा करण्यात आला होता. पताकाधारी वारकरी विणेकरी टाळ मृदुंगाच्या तालावर पुंडलिक वर्दे हरी विठ्ठल हा जय जयकार करत भरधाव वेगाने पालखीला प्रदक्षिणा करू लागले. त्या पाठोपाठ दिंडीतील 2 अश्व धावू लागले. या अश्वांनी परिसरातून आलेल्या भाविकांची डोळ्याची पारणे फेडली. त्यावेळी भाविकांनी एकच जय जयकार केला. वारकरी परंपरेचे खेळ या प्रकरणातील अभंग झाले. या अभंगाच्या चालीवर अनेक महिला आणि पुरुष भक्तांनी फुगडीचा आनंद घेतला. यावेळी दादासाहेब महाराज सातपुते, बाळकृष्ण महाराज राऊत, ऋषिकेश महाराज माने आणि संत वामनभाऊ महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. जमादारवाडी ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी सविता पवार यांच्या वतीनं वारकऱ्यांच्या अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. या भागातून पंढरपूरला जाणारी संत वामनभाऊ महाराज यांची ही सर्वात मोठी दिंडी आहे आणि एकमेव दिंडीचं येथे रिंगण होतं. त्यामुळे या परिसरातील भक्तगणांसाठी ही पर्वणीस ठरते. या दिंडीला अनन्यसाधारण महत्व आहे. राज्यभरातून सुमारे 25,000 अधिक वारकरी या दिंडीत सहभागी झाले आहेत. या रिंगण सोहळ्यानंतर पुढे जमादारवाडी येथे भोजन करून सारोळा येथे हे दिंडी मुक्कामी पोहोचली आहे. प्रतिनिधी नासिर पठाणसह अशोक वीर, जामखेड. संप्रदायाचं मूळ पीठ ज्यांच्यापासून संप्रदाय सुरुवात होतो, ज्यांची कल्पना हा भक्ती मार्ग असा व्हावा म्हणून श्री निवृत्तीनाथाचं आणि श्री ज्ञाननाथाचं असं म्हणणं की आम्हाला जो हा
संप्रदाय किंबहुना ही जी दीक्षा पाहिली ती नाथांचा श्री गहिनीनाथांचा प्रसाद आहे. गह्यांनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवासार चोदविले. निवृत्तीनाथ महाराज म्हणले की ही निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज गहिनी राजे मज सांगितले. म्हणून श्री गहिनीनाथ महाराजांनी हा पालखी सोहळा किंबहुना हा त्यांचा हा पालखी सोहळा आणि भक्ती संप्रदाय जो आहे वारकरी संप्रदाय तो श्री गहिनीनाथ महाराजांचा आहे, त्यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेला आहे. आता 2 वर्षानंतरचा हा उत्साह अतिशय उत्साह आणि उत्साहात हा उत्सव हा भक्ती मार्गाचा चालू आहे. हा लाखो समाज या श्रीगुरु श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या शब्दाने आणि यांच्या कल्पनेतून श्री गहिनीनाथ महाराजांच्या कल्पनेतून हा संप्रदाय आणि या संप्रदायाचं बीज वाढवावे नाम ही जी श्री संत वामनभाऊ महाराजांनी श्री संतोक्ती मनाशी ठेवून बाळगून आणि गावोगाव फिरून हा जो संप्रदाय वाढवला त्याचं हे प्रतीक आहे, त्याचा हा आज हे फल आहे. विविध पालखी मार्ग होत आहेत, तसा आपल्या पालखी मार्गाचा प्रवास खडतर आहे, तर आपण शासनाकडे ह्याच्यासाठी याच्यासाठी अतिशय खडतर काही उद्या त्याला आम्हाला पाऊल वाटाने चालवं लागतं. एवढा समाज पायी रस्त्याने चालत असताना एकच माणूस चालतो असाही काही ठिकाणी प्रसंग आहे, डोंगरातून काही ठिकाणी चालावं लागतं. यासाठी शासनाने या मार्गाचं दुरुस्तीकरण म्हणण्यापेक्षा पुनर्जीवन करावं आणि हा आम्हाला पंढरपूर पालखी मार्ग गहिनीनाथ गड ते पंढरपूर करून द्यावा अशा प्रकारची केंद्र सरकारकडे या संस्थांच्या वतीने मी मागणी करणार आहे. अस्सल आणि दर्जेदार मिलन पॅकर्सचा खडा मसाला, स्वादिष्ट आणि रुचकर मिलन पॅकर्स खडा मसाला. मिलन पॅकर्स खडा मसाला.